नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आता सध्या आहे धरणगाव तालुक्यातील दोनगाव खुर्द या गावामध्ये. या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. गावाच्या विकासाचा मुद्दा पुढं करत अतिक्रमण काढलं जात आहे. अतिक्रमण काढल्याने नक्कीच गावाचा विकास होतो आहे, परंतु तेच अतिक्रमण जर नागरिकांच्या अडचणीचं ठरत असेल अथवा त्यांना त्रास देऊन नाहकपणे केलं जात असेल तर ते अतिक्रमण खरंच योग्य पद्धतीनं केलं जात आहे का, असा प्रश्न या ठिकाणी भेडसावतो आहे. माझ्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत. दादा, काय नेमक्या तुमच्या अडचणी आहेत? माझं नाव अनिल साहेबराव पाटील आहे. मी घर बांधकाम केलेलं आहे, घर परवानगी घेतली आहे, घर नाश्त दाखलं घेतलं, कुठलंही अतिक्रम केलेलं नाही. मला सरपंच नोटिसा देतो आहे की अतिक्रमामध्ये आहे. हो, मी वटा पाडणार आहे असं सांगतो आहे सरपंच. संडास पाडणार आहे. बरं, तुमची काय अडचण आहे दादा? माझं नाव संजय राजाराम पाटील आहे. मी वल्लो पाडजीत खड्यामध्ये जे गोठा बांधलेला आहे तो जी सी बी आणून येतो, कुठे बी कोरतो, उखडला कोरला, हे पाडायचे आहे ते पाडायचे आहे, धमक्या देतो. हो, इथून बिढ्यार काढ असं काढ असं सांगतोय तो. गुरगुर आहे माझ्या तिथं. झाड पण आहे, पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड पाडण्यासाठी दोन वेळा आला, पण आम्ही काही हे केलं दिलं नाही. आणि पीरबाबाचं स्थान आहे तिथं माझ्या घराजवळ. बरं, हे धार्मिक पीरबाबाचं स्थान आहे आणि असं असताना विश्वासात न घेता ते तोडणं किंवा त्याजवळचं झाड तोडणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, योग्य नाही ना ते सर, योग्य नाही येते. कारण की ते पूर्वीचं म्हणजे आज दोन पिढीपासून ते पीरचं ठाण आहे तिथं. हां, ते पीरचं ठाण आहे इथं. आणि परत हे माझं नाव राजेंद्र बाबराव पाटील. माझं हे पूर्वी म्हणजे माझ्या वडील माझा जन्मदिन होता त्यापासून माझं इथं ढोरांचं कोठं होतं. त्यापर्यंत मी 8 नंबरला लावलं. 8 नंबरला लावल्यानंतर मी घर बांधलं. घर बांधून ग्रामपंचायती परवानगी घेतली, नोंद का बँकचं नोंद घेतलं, सर्व 7 नंबरांच्या सह्या वगैरे सर्व घेतलं आहे. आणि माझं हे अतिक्रम काढलं आणि हे भीत पाडून टाकली. नोटीसावर नोटीसा देतो आहे. तर माझ्या तिथं ग्रामपंचायतमध्ये माझ्या ढोरकोडांचं जागा आहे. 91 सालापासून माझा वडील तिथं ढोरं बांधत होता. तिथं ढोरं बांधून माझं तिथं म्हणजे आज जागा एवढी आहे. तर ढोरं माझ्याजवळ 10-12 म्हशी 3 जोडे आहे, पाल्ला आहे, माझे ट्रॅक्टर आहे, सर्व जमीन म्हणजे सर्व बारदाने तिथं माझ्यावाला. आणि तिथून म्हणे उचलायचं आहे नोटीस देत आहे माझं. आणि मग मी ते ढोर कुठे इथं गलीत बांधू का, रस्त्यावर बांधू का? हां, पण ते जर समजा गावाच्या विकासासाठी तुम्हाला काढायला सांगत असतील तर त्यात त्याचा विकास कुठं अडतोय का? ठीक आहे, तिथं विकासाचा संबंध नाही. म्हणजे स्मशानभूमी आहे, ग्रामपंचायत बल्ल आहे, तिथं काही विकासाचा संबंधच नाही. नाला आहे पाणीचा, तिथं काहीच नाही, बल्ल आहे. पण मला एक कळत नाही की नेमकं हे अशा प्रकारे तुम्हाला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे का, जाणून बुजून त्रास दिला? जाणून बुजून टार्गेट करतायत आम्हाला. हा, मतदानच्या आमच्या विरोध पार्टीमुळे आमच्याकडे ते जन्मजून आम्हालाच त्रास देत आहे. आमच्या नजीकचे जेवढे तेवढ्याला आम्हालाच नजीकच्या नोटीस का येत आहे? गावात का नाही आहे नोटीस? बाकी लोकांना आम्हालाच का नोटीस आहे? म्हणजे राजकीय द्वेषापोटी हा सगळा प्रकार केला जातोय. आपल्यासोबत इतरही गावकरी त्यांना देखील विचारूयात. जसं तुम्हाला नोटीसा दिल्या जातात अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय, तसं ग्रामपंचायतमध्ये असलेल्या सदस्यांना देखील त्रास दिला जातोय का? नाही, ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्याही त्रास नाही, इतर गावाच्या नागरिकांना त्रास नाही. फक्त ठाविकच लोकांना हे लोक ग्रामपंचायत त्रास देते. म्हणजे हे सर्व राजकीय रचना चालू आहे त्यांची, किंवा या लोकांना आपल्याला इथून बाजूला करायचं आहे बुवा. तुमचं काय अडचण? तुम्हाला पण नोटीस दिली? नाही, मला नाही नोटीस दिली आहे, पण माझ्या भावांना नोटीस दिली आहे, काकांना नोटीस दिली आहे. पण मग त्या हिशोबाने आपल्याला त्यांच्याबरोबर सोबत चालावं लागतंय ना, किंवा विचारतात किंवा आपल्याला याच्यातून मार्ग कसा निघेल, काय करावं लागेल. मग मी त्यांना सांगितलं जर गावाच्या विकासासाठी जर त्यांना ती जागा लागत असेल तर आपल्याला काही जागा ते इथून दुसरीकडे शिफ्ट करून देतील. हो, आणि इथं जर त्यांचं काही विकासाचं काम असेल तर ते काम आपण निश्चितच आपण त्यांना देऊ बा इथं. ठीक आहे, आपल्यासोबत काही युवक देखील येते या ठिकाणी. तुम्हाला काय नेमकं त्रास होतो या सगळ्या परिस्थितीत? सगळ्या परिस्थितीचा त्रास असा होतो आहे की गावातील जे विरोधक पार्टी फक्त त्यांचीवाली समोरचे सरपंच जे ज्यांना मतदान दिलेलं नाही त्याच लोकांना ठराविक लोकांना नोटीस येत आहे. आता हे समोरचं जे घर आहे इथं डायरेक्ट जे सी पी आणून कुठली नोटीस आणि त्याच्याकडे परवानगी नसताना हे त्यांचं डायरेक्ट भिंत पाडून टाकली नवीन घराची.
अशा ठराविक लोकांनाच टार्गेट केलं जातं। हे समोरचं एवढं मोठं घर बांधलेलं आहे, त्यांनी NOC वगैरे सगळं घेतलेलं आहे, ना हरकत प्रमाणपत्र, तरी सुद्धा त्यांना नोटीस देऊन त्या गल्लीतून जाताना येताना तिथल्या मुलींना घरातल्या त्यांना जाताना येताना बोलणं की तुझं घर पाडून टाकी ना, असं करेल तसं करेल सरपंच म्हणून, हे सगळं बेकायदेशीर चालू आहे। सरपंचांचं हे समोरचं घर आहे, जिजाऊ भवन लिहिलेलं, त्यांचं सगळं अतिक्रमणमध्ये सगळं रस्त्यालगत आहे त्यांचंवालं पूर्ण पूर्ण घर, तरीसुद्धा त्यांना स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी कायदा दाखवता आहे। आणि या समोर गुराढोरांसाठी बांधलेलं आहे, तिथं झाडं वगैरे पाडून डायरेक्ट नस्तनाबूद करून टाकलेलं आहे त्यांनी सगळं, म्हणजे हुकुमशाही चालू आहे सगळी गावामध्ये। एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता या ठिकाणी हुकुमशाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे। सरपंचाचं देखील घर आहे, त्याचं देखील अतिक्रमण आहे असं म्हटलं होतं, परंतु ते अतिक्रमणकडे दुर्लक्ष केलं होतं, आणि ज्यांचं अतिक्रमण नसलं तरी त्यांना देखील नोटिसा पाठवून त्यांना त्रास दिला जातोय। काका, तुम्हाला काय नेमका त्रास होतोय? तुम्हाला देखील नोटिसा मिळाली? मला बी नोटिसा दिली आहे ना, माझी ती जागा आहे ना पूर्वीपासून, ती गाव ज्यापासून स्थापन झालं आहे त्यापासून आमच्याजवळ जागा आहे। हो, मी ना आमच्या काशीनाथ नामदेव रामराव काशीनाथ यांच्या नावावर जागा होती, ती ते दप्तरच नाही, ती तर पावती बी फाडलेले आहेत, दप्तरच नाही ग्रामपंचायतमध्ये आहे, आणि मग वारंवार नोटिसा देतोय। अच्छा, बरं, वारंवार नोटिसा दिल्या जातात? नाही नाही नाही, त्यांना सांगत होतो मी की बा पूर्वजपासून जागा आहे ती, म्हणजे त्यांच्या आजोबा पंजोबापासून त्यांच्याजवळ जागा आहे, आणि त्यांच्या जागेजवळ जे चिंचेचं झाड आहे ते म्हणताय की बा आम्ही तेच पण झाड कापू बा असं, म्हणजे झाड कापण्याचे यांच्याजवळ वन विभागाकडनं ऑर्डर नाही, ग्रामपंचायतीच्या पुशिटिंगमध्ये ठराव केलेला नाही, मासिक मीटिंगमध्ये ठराव केलेला आणि त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने हे बुद्धिपूर्वक या गावांना त्रास देत आहे सरपंच। बुद्धिपुरस्कृत या सरपंचांकडनं त्रास दिला जातो असा आरोप केला जातो आहे। खरं तर कुठल्याही गावाचा विकास हा गावातील नागरिकांना धरून केला जातो, त्यांना सोबत घेऊन विकास साधला जातो, परंतु असं असताना देखील या ठिकाणी नाहकपणे निवडणुकीतील विरोधक म्हणून त्रास दिला जातो आहे, नोटिसा दिल्या जात आहेत, ज्या जागेचं अतिक्रमण नाही आहे त्या जागा देखील अतिक्रमित असल्याचं भासवून पाडल्या जात आहेत। कुठेतरी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतले सरपंच ग्रामसेवक या नागरिकांवरती अन्याय करतायत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। जळगावहून अभिजित पाटील, आवाज मराठी, जळगाव। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या, गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।